महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कायम आहे आणि त्यातच मृत्यूदरात सोलापूर शहर अव्वल ठरत आहे. सोलापूर शहराचा कोरोनाचा मृत्यूदर हा सर्वाधिक असून सोलापूर शहरानं जळगाव शहरालाही मागे टाकलंय. आतापर्यंत जळगावचा मृत्यूदर हा सर्वाधिक होता, मात्र आता सोलापूरचा मृत्यूदर सर्वाधिक झालेला आहे. सोलापूरचा मृत्यूदर 6.7% झाला आहे, त्यामुळे सोलापूर प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सोलापूरचा मृत्यूदर हा राज्यात अव्वल ठरतोय, 6.7% इतका हा मृत्यूदर आहे. दरम्यान या आतापर्यंत जळगाव शहरामधला मृत्यूदर सर्वाधिक होता, मात्र आता सोलापूरनं जळगावलाही मागे टाकलेलं आहे, त्यामुळे सोलापूरमधील प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली, आव्हान वाढलेलं आहे. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अहमद शेख यांच्याकडून. अहमद, सोलापूरचा मृत्यूदर हा राज्यात सर्वाधिक ठरतोय, काय अधिक माहिती? नक्कीच, सोलापूरचा मृत्यूदर हा राज्यात सर्वाधिक ठरतोय. याची कारण म्हणजे एकतर सोलापूरमध्ये विडी कामगारांचा वर्ग हा सगळ्यात जास्त आहे, त्याच्यानंतर वस्त्र निर्मितीमध्ये पण सोलापूरमध्ये बरेच लोक काम करतात, त्याच्यामुळं फुफ्फुसाचे रोग आणि टीबी सारखे रोग हे अधिक प्रमाणात सोलापुरात असल्यामुळे अशा लोकांना लागण झाल्या झाल्या त्याचा मरण्याचा जो मृत्यूदर जो आहे ते इतर जिल्ह्यापेक्षा जास्त आहे. परवा शरद पवार यांचा दौरा सोलापूरमध्ये होता, त्यांनीही त्यांच्या एकूण वक्तव्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की सोलापुरातला मृत्यूदर पाहता सोलापुरातला जो मृत्यूदर वाढतोय त्याच्यामुळे खर तर हा दौरा मी सोलापूरमध्ये आयोजित केलाय असं स्वतः शरद पवार देखील म्हटले. त्याच्यामुळं प्रशासनामध्ये तर चिंतेची बाब आहेच आणि सर्वसामान्य लोकांमध्येही चिंतेची बाब आहे आणि मृत्यूदर वाढत असल्यामुळे जे मृत्यू होत आहेत अशा मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेहांची विल्हेवाट लावणं ही हे सुद्धा प्रशासनापुढे मोठं आव्हान आहे सध्या. धन्यवाद अहमद शेख आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.